जीवन घडवणारे केंद्र ठरेल असा मला विश्वास आहे. नागपूर आयआयएम मधील वातावरण विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठीच नव्हे तर रोजगार देणे इतपत सक्षम बनवेल अशी आशा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागपुरात आयआयएम नागपूरच्या नव्या इमारत व परिसराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात बोलताना व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे मंत्री नितीन राऊत, सुभाष देसाई यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती कोविंद यांनी नागपूर आयआयएम महिलांच्या प्रगतीसाठी देखील योगदान देईल आणि हेच सावित्रीबाई फुले आणि आनंदीबाई जोशी यांच्या भूमिकेला खरे नमन असेल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आयआयएम सारखी संस्था विशेष आर्थिक झोन मध्ये असणे हे देशातील पहिले उदाहरण असल्याचे सांगत राष्ट्रपती कोविंद म्हणाले, महाराष्ट्र नेहमीच सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक घडामोडीचे केंद्र राहिले आहे. देशाच्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी देखील नागपुरातच आहे. युनियन मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज श्री नितीन गडकरीजी, युनियन मिनिस्टर फॉर एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट and entrepreneurship Sri Dharmendra Pradhan ji, Minister of Industries, Mining and Marathi Language. It is a moment of immense pleasure as I stand amid you all today in this newly inaugurated campus of Indian Institute of Management, Nagpur. I am sure that this institute with the permanent campus will not only be the academic training ground, but it will be a life-molding experience for the students also.